ठाण्यातील नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसीवरचा पुरवठा करावा अशी मागणी महापौर नरेश मस्के यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे ठाण्यामध्ये महापालिकेच्या कोविड रुग्णालयाव्यतिरिक्त एकूण चाळीस खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची मान्यता देण्यात आली आहे परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये केवळ सोळा रुग्णालयांचीच नावं समाविष्ट आहेत कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेनं मान्यता दिलेल्या सर्व कोविड रुग्णालयांची नावं जिल्हाधिकाऱ्यांच्या आपल्या यादीमध्ये समाविष्ट करावीत तसंच कालानुरूप जसजशी खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून पालिकेच्या वतीनं दे मान्यता देण्यात येईल त्या रुग्णालयाची नावंही जिल्हाधिकाऱ्यांनी यादीमध्ये समाविष्ट करावी असंही महापौरांनी नमूद कलि संशयित व्यक्तीनं तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम अँटीजन टेस्ट केली जाते त्याचा रिपोर्ट अवघ्या काही मिनिटात मिळतो परंतु ही टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणं असली तर आरटीपीसीआर चाचणी केली जाते मात्र या चाचण्या करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं येत असून चाचणी अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागतोय या रुग्णांकडे कोविड पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसल्यानं त्यांना कोविड रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं जात नाही परंतु कोरोनाचीच लक्षणं असल्यामुळे डॉक्टर त्यांना बहुतांश वेळेला एच आर सी टी सी तपासणी करण्यास सांगतात आणि यात फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन असेल अशा रुग्णांना देखील रेमडेसिवीर इंजेक्शनची नितांत आवश्यकता असते परंतु खासगी रुग्णालयामध्ये हे इंजेक्शन उपलब्ध नसल्यानं योग्य उपचार करण्यास विलंब होतो आणि रुग्ण दगावला जाण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर नॉन कोविड रुग्णालयात देखील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असणं आवश्यक आहे सद्यस्थितीत नॉन कोविड रुग्णालयातही इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं असं महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे